गड इंग्लज मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते. गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. दिवाळीसाठी विशेष ऑफर, लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज. एक वेळ अवश्य भेट द्या. जय महाराष्ट्र. येत्या दिवाळीच्या गड इंग्लज शहरवाशांना तसंच गड इंग्लज तालुक्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी तुम्हाला आनंदाची, सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो. ह्या दिवाळीत मी शहरवाशांना एवढंच सांगू इच्छितोय की आपला शहरातला पैसा हा शहरातच राहू दे. आपण मोठमोठ्या मॉल्स किंवा मोठमोठ्या शहरात जाऊन मॉल्स किंवा मोठमोठ्या दुकानात खरेदी न करता मी त्यांना एवढंच विनंती करेन की गड इंग्लज शहरामध्ये जे रस्त्याच्या कडेनं जे कार्तिक विकायला बसलेले आहेत, जे रांगोळी विकायला बसलेले आहेत, जे खेळण्या विकायला बसलेले आहेत, जे फुलं विकायला बसलेले आहेत, जे फटाक्या विकायला बसलेले आहेत, जे फळं विकायला बसलेले आहेत, अशा गोरगरीब लोकांच्याकडनं तुम्ही खरेदी करा. म्हणजे आपला शहरातला पैसा एक शहरातच राहील आणि ही गोरगरीब लोकं जी व्यापार करण्यासाठी बसलेले आहेत ती काय बंगला बांधण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी या रस्त्याकडेला बसून व्यापार करत नाहीत. तर आपलं पोट चालावं, आपल्याला या येत्या सणात एक दोन पैसे मिळावे, आपल्या पोराबाळांसाठी एक दोन पैसे व्हावेत यासाठी यांची धडपड असते. आणि अशा गोरगरीब लोकांच्याकडनं आपण खरेदी केलात तर यांची दिवाळी सुखात जाईल आणि आनंदात जाईल आणि त्यांच्या आनंदात आपला कुठचा सहभाग राहील. यासाठी शहरवाशांना माझी एकच विनंती राहील की आपण आपल्या शहरातच आपल्या लोकांच्याकडून खरेदी करा. आणि हे सर्व सांगत असताना मला एक अतिशय खंत वाटते की ज्यावेळा आपल्या हिंदूंचे सण येतात त्यावेळा आपल्यातचलेच काही बुद्धिजीवी उठून बसतात. परत म्हणतात की फटाकडे वाजवतात त्यापासून ध्वनी प्रदूषण होते, हवा प्रदूषण होते. आज अमास आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, रोज शेकडो बॉम्ब तिथं सीमेवर फुटत आहेत, ते त्यांना दिसणार नाही. पण आपल्या गल्लीत लहान पोरांनी जरी एक लहान बॉम्ब फोडला तर की यांच्या पोटात दुखायला चालू होते. आणि हिंदूंच्या सणाला कसं आडवं यायचं आणि कसं कलंकित सण करायचे यासाठी काही नतदृष्टक कायम कावळ्यासारखे टपून बसलेले असतात. तर त्या नतदृष्टकांना मी एवढं सांगेन तर तुम्हाला करण्यासारखं काम भरपूर आहे. गड इंग्लज गावात कित्येक भिकारी लोक फिरत आहेत, त्यांना तुम्ही काय तर आधार द्या. गोरगरीब अनाथ लोक गड इंग्लजमध्ये भरपूर आहेत, त्यांना काहीतर आधार द्या. अशा लोकांना तुम्ही आधार द्यायचं सोडून विनाकारणाचं हिंदू धर्मावर आघात करायचा प्रयत्न करू नका. आणि सर्वांना मी सांगत आहे की आपल्या हिंदूंचे सण साजरे करत असताना कोण जर आडवा येईल त्याला आडवा करा आणि आपले सण जोरात साजरे करा. हिंदू समाजातील लोकांना मी एवढंच सांगू इच्छितोय की आपली दिवाळी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आनंदात एकदम मजेशीर दिवाळी साजरी करा. कोणाचंही तुम्ही अजिबात टेन्शन बर्डन अजिबात घेऊ नका आणि आपल्या धर्माप्रमाणे आपली दिवाळी साजरी करा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जनगणना लाईव्हसाठी कॅमेरामॅन प्रथमेश सह लता पालकर, गड इंग्लज.